तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आज बातमी आहे राजकीय सामन्याची. सामनामध्ये आज एक अग्रलेख लिहून आला आणि या अग्रलेखामध्ये त्यांनी आपला मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसलाच टीका करत आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आणि एक प्रकारे एक जबरदस्त टीका आज सामनातून पुन्हा एकदा काँग्रेसवर करण्यात आलेली आहे. सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसकडे आता लोक राहिलेले नाहीत. प्रियंका गांधी यांनी कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याची गरज आहे असं लिहिण्यात आलंय आणि अगदी त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधींची भेट घेतल्यानंतर पुन्हा एकदा स्वबळावर लढण्याचा नारा दिला. सत्ता असेल किंवा नसेल, पक्षासाठी झोकून देऊन काम करणारे झोकदार लोकच पक्ष आणि संघटन टिकवतील. अनेक राज्यात काँग्रेसकडे असे लोक राहिलेले नाहीत. प्रियंका गांधी शिकस्त करतील पण कार्यकर्त्यांना ऊर्जा देणं गरजेचं आहे असं सामनाच्या अग्रलेखात लिहिण्यात आलं. एका बाजूला हा अग्रलेख तर दुसऱ्या बाजूला स्वबळाचा नारा देणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भेटीसाठी दिल्लीत पोहोचले आणि भेटीच्या नंतर त्यांनी पुन्हा एकदा नारा दिला तो स्वबळाचा. या दोन्ही बातम्या अगदी सविस्तरपणे बघूयात. नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अत्यंत आक्रमकपणे काँग्रेससाठी बाजू मांडतायत. स्वबळाचा नारा त्यांनी राज्यामध्ये दिलेला होता काँग्रेसच्या साठी, पण त्यानंतर अशी सुद्धा टीका झाली की ही केवळ त्यांची वैयक्तिक भूमिका आहे, त्यामुळे हायकमांड त्याच्याबद्दल नेमकं काय म्हणतं हे जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं होतं. त्यामुळे आज राहुल गांधी यांची भेट घेतली नाना पटोले आणि त्या भेटीच्या नंतर त्यांनी सोबळाचा नारा दिल्यामुळे आता राहुल गांधी यांनी त्यांच्या सोबळाच्या भूमिकेला होकार दिलाय का असा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे काँग्रेस आता आक्रमकपणे मैदानात उतरणार आहे का, महाविकास आघाडीत त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटणार आहे का, असे अनेक प्रश्न सुद्धा या निमित्तानं निर्माण झालेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी सुद्धा स्थानिक निवडणुकीत काँग्रेसला मोठी संधी आहे त्यामुळे सोबळावर लढण्यासाठी मंजुरी दिली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक निवडणुकीत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष सोबळावर लढणार की समन्वयाचा मार्ग निवडणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. राहुल गांधी यांची भेट घेतल्याच्या नंतर नाना पटोले यांनी पत्रकारांना नेमकी काय माहिती दिली जाणून घ्या. पूर्ण काँग्रेस पक्षाच्या संघटनेच्या बाबतची एक डिटेल चर्चा माननीय राहुलजींच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी झाली आणि पार्टी पुढच्या काळात अजून चांगला स्कोप कशी उभी करेल महाराष्ट्रामध्ये, कारण की महाराष्ट्रामध्ये आज जी काही स्थिती आहे सगळ्या बाकींच्या पक्षांची त्याच्यामध्ये काँग्रेसचं स्पेस आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याला प्लॅनिंगली कसं त्या महाराष्ट्रामध्ये आता उभं करायचं त्याच्यावरती एक सखोल चर्चा या बैठकीमध्ये झालेली आहे. त्या निवडणुकींना वेळ आहे 3 वर्ष, पण लोकल बॉडीज जे इलेक्शन आहे ते काँग्रेस स्वबळावर लढत. सचिन आहिर शिवसेनेचे प्रवक्ते आता आपल्या सोबत आहेत या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी. सचिनजी, तुम्ही ऐकलं नाना पटोले नेमकं काय म्हणाले. नाना पटोलेंनी जी भूमिका मांडली ती याआधी सुद्धा मांडली आहे, त्यामुळे त्यात काही नाविन्य नाही आहे, पण त्यांनी ही भूमिका तेव्हा मांडली आहे जेव्हा काँग्रेसच्या हायकमांडच्या सोबत त्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीच्या नंतर त्यांनी त्याचा पुनरुच्चार केलेला आहे. मित्रपक्ष म्हणून, महाविकास आघाडीतले एक सहकारी म्हणून तुम्ही त्यांच्या या निर्णयाकडे कसं पाहता? नक्कीच आहे की आपण पाहिलं असेल की नानाजींची निवड झाल्यापासून त्यांनी पक्ष संघटना वाढवण्यासाठी फार जिद्दीने आणि जोमाने वेगवेगळे उपक्रम किंवा कार्यक्रम घेऊन करून संघटना वाढवण्याची भूमिका त्यांनी घेतली. पण एक गोष्ट आपल्याला आवर्जून लक्षात येईल की ज्यावेळी प्रदर्शन त्यांची निवड झाली ती ही गोष्ट सातत्याने म्हणतायत की आम्ही हे स्वबळावरती लढू. पक्षाचा ज्यावेळी एक अध्यक्ष असतो, संघटनात्मक काम करणारा जो जमिनीमध्ये काम करणारे लोक असतात, त्या सर्व लोकांना एक गोष्टीची निश्चितपणे खात्री असते की संघटना वाढवायची असेल तर आपण जे लोक त्या निवडणुकीमध्ये लढलेले आहेत ते निवडणूक लढल्यानंतर पण ही आघाडी झाली आणि आघाडी झाल्यानंतर देखील भविष्य काळामध्ये त्यांना कुठेच संधी मिळणार नाही अशी भूमिका जर त्यांच्या मनामध्ये आली तर त्यावेळी या गोष्टी बोलावे लागतात, करावे लागतात, हे मी फार जवळून पाहिलेलं आहे. आणि मी एक संघटनेचा
त्या पदावरती येऊन गेल्यामुळे पण मला या गोष्टीची जाणीव आहे आणि मग ते करत आहेत. त्याच्याबद्दल काही चुकीचं नाही, कारण प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. पण एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल की ही जी आघाडी आहे ही काय राज्यापुरता मर्यादित आघाडी किंवा राज्यामध्ये जी चर्चा झाली अशातलं नाही. काँग्रेस पक्षाने फार मोठ्या प्रमाणावरती विचार करून वैचारिक भूमिका आपल्या पक्षातल्या नेत्यांशी चर्चा करून आपली ही भूमिका राष्ट्रीय स्तरावरती काय इमेज होईल, काय कशा प्रकारे आपण लोकांना सामोरे जाऊ, या सर्व गोष्टीची साधक बाधक चर्चा करून आणि एक आयडियोलॉजी चेंज ज्याला आपण म्हणतो न करता एक कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या अंतर्गत ही आघाडी निर्माण केलेली आहे. पण जर उद्या मुंबई महानगरपालिका निवडणुका आहेत, शिवसेनेच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची ही निवडणूक आहे, जर भाजपला इथं रोखायचं असेल किंवा सत्तेत पुन्हा तुम्हाला यायचं असेल तर अशा वेळी काँग्रेस तुमच्या सोबत असणं अतिशय गरजेचं आहे, कारण भाजपचं आव्हान तुमच्या समोर असणार आहे. जर काँग्रेसचं आव्हान आणि भाजपचं आव्हान तुमच्या समोर असेल तर तुमच्यासाठी सुद्धा ही चिंतेची बाब असेल. मुंबईमध्ये निर्विवाद संघटना खूप चांगल्या रीतीने काम करत आहेत, पण आपण ज्याप्रमाणे म्हटल्याप्रमाणे ही गोष्ट खरी आहे की आपल्याला ज्यावेळी राज्य शासन म्हणून आपण शासन एकत्रित चालवतो त्यावेळी संघटनेचे प्रमुख किंबहुना आघाडीचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्रीजी महोदय असतील किंबहुना पक्ष म्हणून घेऊन आम्हाला सर्वांना एकत्रित ठेवणं ही आमची जबाबदारी आहे आणि ते ठेवण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न राहील किंबहुना ते आग्रह आमचा देखील राहील. आणि म्हणून आज ही जी चर्चा होत आहे राहुल गांधींच्या भेटीच्या नंतर स्थानिक लोकाधिकार स्थानिक स्तरावरती ज्या निवडणुकीच्या बाबतीत त्यांनी सांगितलं त्यांनी कुठे विधानसभा किंवा लोकसभा ह्याची चर्चा केली नाही आणि त्या स्थानिक स्तराच्या निवडणुकीला पण आता वेळ आहे. ज्यावेळी योग्य वेळ येईल देशाच्या स्तरावरती याची चर्चा मला वाटते होणं गरजेचं होईल आणि त्यावेळी सन्मान्य राहुल गांधी. पण आज तरी काँग्रेसनं आपली भूमिका स्पष्ट केलेली दिसते. संदीप प्रधान ज्येष्ठ पत्रकार आता आपल्या सोबत आहेत. संदीप सर, नाना पटोले यांनी आधी दिलेला सोबळाचा नारा आणि त्याला राहुल गांधी यांनी दिलेला हिरवा कंदील किंवा त्यावर उठवलेली मोहर त्यांच्या भूमिकेवर, याचा अर्थ नेमका काय घ्यायचा, काँग्रेसच्या मनात काय? एक लक्षात घेतलं पाहिजे की नाना पटोले ज्या अर्थी सोबळाची भाषा बोलत होते तर दिल्लीवरून त्यांना तसे संकेत मिळाल्याशिवाय ते तसं बोलणारच नाही. काँग्रेसमध्ये ती पद्धतच नाही. आणि जसं आपल्याला माहिती आहे की काँग्रेसमध्ये पक्षामधली जे कोणी नेते असतात ते सातत्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी म्हणा किंवा ते सत्तेत नसता भाग नसल्यामुळे म्हणा, पण ते सातत्यानं स्वबळाचे नारे देणं किंवा सरकारच्या काही धोरणांवर टीका करणं वगैरे या गोष्टी करत असतात. आणि सत्तेत बसलेले जे कोणी नेते असतात काँग्रेसचे त्यांना असं वाटत असतं की सत्ता राहिली पाहिजे सत्तेत आणि ते या बाबतीत काही फारसं बोलत नाहीत आणि सत्ता टिकवणं ही त्यांच्यासाठी प्राथमिकता असतं. मला असं वाटतं की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीमध्ये आपल्याला डावललं जाऊ नये, आपला विचार व्हावा. आणि आता हे तीन पक्षांचं सरकार आहे आणि त्यांच्यापुढे जागा वाटप असेल मोठं आव्हान तर राहणारच आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपली ताकद दाखवण्याचाच मला असं वाटतं हा प्रयत्न आहे. पण अर्थात त्यामुळे काही लागलीच सरकार अस्थिर होईल वगैरे असं काही मला वाटत नाही. काँग्रेसच्या या एकूणच धोरणाचा आणि स्ट्रॅटेजीचा हा भाग दिसतो. नक्कीच. आणि अशा प्रकारची स्ट्रॅटेजी खरं तर काँग्रेसचे मुख्यमंत्री जेव्हा राज्यात होते तेव्हा सुद्धा संघटनेतून तेव्हाच्या प्रदेशाध्यक्षांसोबत किंवा प्रभारींसोबतचा तो संघर्ष सुद्धा आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. त्यामुळे या सगळ्याचे पडसाद महाविकास आघाडीवर नेमके काय उमटतात हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असेल. धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. सचिन अहिर सुद्धा आता आपल्यासोबत होते. आणि यानंतर राजकीय गोटातूनच पण काहीशी वेगळी बातमी आहे. 22 जुलैला राज्यातल्या 2 बड्या नेत्यांचा एका दिवशी वाढदिवस आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही वाढदिवस योगायोगानं 22 तारखेला दोघांचा वाढदिवस. एक सत्तेतले एक विरोधातले नेते, पण या दोन नेत्यांच्या मध्ये सध्या किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या वाढदिवसामुळं पुण्यामध्ये एक मोठा राजकीय वाद रंगलेला आहे. हा वाद नेमका काय आहे जाणून घेऊयात या रिपोर्टमधून. कार भारी, लय भारी, नव्या पुण्याच्या विकासाचा शिल्पकार
राष्ट्रवादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी लावलेल्या या बॅनर्सची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगलेली आहे. हे बॅनर लावण्याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार आणि भाजपचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं होय. कारण जरी वाढदिवसाचं असलं तरी कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा असल्याचं दोन्ही पक्षांचं दिसतंय. याचं कारण म्हणजे येत्या 6 महिन्यात होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका होय. त्यामुळे निगाहें वाढदिवसावर जरी असली तरी निशाणा मात्र महापालिका निवडणुकीवर असल्याचंच दिसतंय. पुण्याचा कुठल्याही प्रकारे कमी न झालेला पाण्याचा कोटा असेल, 24/7 नावाची पाण्याची योजना असेल, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या अजितदादांनी केल्या. त्याच्यामुळं अजितदादा ह्या शहराचे खरे पालक आहेत. कारभारीसुद्धा निश्चित, कारण की पुण्यानी कारभारी बदला, या पवारसाहेबांच्या हाकेनंतर पुण्यानी कारभारी बदलला आणि ही सूत्र दादांकडे दिली. त्याच्यामुळं मला असं वाटतं की या शहराचं नेतृत्व कोण करू शकतं हे अजितदादाच करू शकतात. शहरातल्या सगळ्या प्रमुख चौकांमध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे भले मोठे होर्डिंग्स आणि बॅनर्स लावण्यात आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं अजित पवार यांच्या वाढदिवसाचं कॅम्पेन केलंय, त्याची टॅगलाईन कारभारी लय भारी आहे. तर भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं होर्डिंग कॅम्पेन केलं असून त्याची टॅगलाईन नव्या पुण्याच्या विकासाचा शिल्पकार अशी आहे. त्यामुळे गेले 2 दिवस शहरात लावण्यात आलेल्या या होर्डिंग्समुळे राजकीय वर्तुळात अत्यंत खमंग अशी चर्चा रंगलेली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ज्या असतील, रिव्हरफ्रंट असेल, जायका असेल, 24/7 एक मोठा प्रोजेक्ट या शहरात देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आला आणि हे सगळं भाजपच्या सरकारने केलं आणि त्यामुळं देवेंद्रजीच ह्या सगळ्या त्यांचा जो एकूणच शहरीकरणातला त्यांचा जो वेध आहे एकूणच महाराष्ट्रातला, हा सगळ्या महाराष्ट्राने अनुभवलाय. अजित पवार यांनी पुन्हा पुण्याच्या पालकमंत्री पदाची सूत्र हातात घेतल्यापासून शहराबद्दलच्या त्यांच्या भूमिका अत्यंत स्पष्ट आणि कठोरही दिसतात. त्यामुळे पुण्याचा कारभारी म्हणून त्यांची ओळख आहे. परंतु आता महापालिकेच्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपनं फडणवीसांना पुण्याच्या विकासाचा शिल्पकार असा ब्रँड तयार करून एक प्रकारचं राजकीय आव्हान दिलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या गदारोळात गिरीश बापट यांना मात्र चंद्रकांत पाटील यांच्या ताब्यात गेलेल्या भाजपनं पूर्ण वाळीत टाकल्याचं दिसतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे, News 18 लोकमत, पुणे. या राजकीय बातमीच्या नंतर बातमी आहे पॉर्न रॅकेटच्या धक्कादायक खुलास्यांच्या संदर्भातली. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योगपती राज कुंद्रा याचा पाय आणखी खोलात गेलाय, कारण आता त्याच्याबद्दल जे नवनवीन खुलासे समोर येत आहेत ते अत्यंत धक्कादायक आहेत. अश्लील चित्रपट प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा याला आता पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. त्याच्या कंपनीचा IT हेड रायन थोरपे याला दोघांना मुंबई सत्र न्यायालयानं 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. वेब सिरीज किंवा फिल्ममध्ये संधी देतो असं आमिष दाखवलं जायचं. ऑडिशन्स घेतली जायची, त्यावेळी सेमी न्यूड आणि न्यूड सीन्स घेतले जायचे. त्यातील काही महिलांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू झाला आणि याचे धागे दोरे पोहोचले ते थेट उद्योगपती राज कुंद्रापर्यंत. राज कुंद्रा इंग्लंडमधल्या लंडनमधल्या एका कंपनीच्या माध्यमातून विविध ॲपच्या माध्यमातून हे अश्लील व्हिडिओज फिल्म दाखवले जायचे. त्याच्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक त्यांनी पैसेसुद्धा कमवल्याचं आज पोलिसांनी कोर्टाच्या समोर सांगितलं आणि या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश मुंबई पोलिसांनी केला, त्याच्याबद्दलचे सबळ पुरावे आपल्याकडे असल्याचं पोलिसांनी आज सांगितलं आणि त्यानंतर न्यायालयानं पुढील तपासासाठी राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या कोठडीत पाठवलंय. पोलिसांनी काय माहिती दिली आज नेमकी जाणून घ्या. त्यांचं एक ॲप होतं हॉट शॉट्स नावाचं. हे हॉट शॉट्स आणि केंद्रीन जरी लंडनमध्ये स्थित असली तरी याचे सर्व कॉन्टेंट क्रिएशन, त्यानंतर ह्या ॲपचं सर्व ऑपरेशन्स
किंवा त्याचं संपूर्ण अकाउंटिंग हे मात्र वियान कंपनीच्या ऑफिसमधूनच व्हायचं मुंबईमध्ये, जे की राज कुंद्रा यांची ओनरशिप आहे. याच सगळ्या महत्वाच्या घडामोडींसोबत मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहताय मुलुख महाराष्ट्र. ठाण्यामध्ये काल दरड कोसळली आणि 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याच्यानंतर खऱ्या अर्थानं डोंगर भागामध्ये ज्या झोपडपट्ट्या वसवल्या जातात, डोंगरावरती जी घरं बांधली जातात अनधिकृतपणे, त्याच्या विरोधात मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आवाज उठवला. त्यांनी संघटितपणे हे सगळं सुरू आहे, भूमाफियांवर मोका लावण्याची मागणी केली होती. मात्र त्यावरून आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी एक विधान केलंय, जर मोका लावायचा असेल तर आम्ही सगळे भाजपचे आमदार तुम्हाला पाठिंबा देऊ, असं म्हणत दरेकरांनी एक प्रकारे आव्हाडांना पाठिंबा दिलाय. मला वाटतं पण ह्याच्यातला सर्वात मोठा दोषी कोण असेल, तो आहे झोपडी बांधणारा. इथे आंधळे साहेब उभे आहेत, मी त्यांना आदेशच देणार आहे की झोपडी जे बांधत आहे, झोपडी बांधणारा कोण आहे, तिथे 4-5 झोपडीवाल्यांना एकत्र केलं तर लगेच समजेल कोण झोपडी बांधतो. त्यांना कुठल्या तरी गुन्ह्याखाली अटक करावी लागेल. माझं किंबहुना ह्या ह्याला मी मुख्यमंत्र्यांना पण सांगणार आहे की हे जे झोपडी बांधणं आणि अनधिकृत बांधकाम आहेत, हे सगळं ऑर्गनाइज्ड क्राईम खाली गेलं पाहिजे. म्हणजे ह्याच्यात आपला दोष काहीच नसतो, पण निष्कारण सरकार बदनाम होतं, निष्कारण तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी बदनाम होतात. आता ह्या इथल्या डोंगरावरती काय चालू आहे, हे कुठल्या आमदाराला आणि कुठल्या नगरसेवकाला काय समजणार. भोलाईनगर ठाणे येथील घटनेनंतर भूमाफियांना मोका लावा अशा प्रकारचं वक्तव्य जे जितेंद्र आव्हाड यांनी केलं त्याचं स्वागत करतो, परंतु त्याकरता कृती अंमलबजावणी व्हायला पाहिजे. बोलाची कडी आणि बोलाचा भात असता कामा नये. सरकार आपले आपण गृहनिर्माण मंत्री आहेत, नगरविकास मंत्री ठाण्याचे आहेत, मुख्यमंत्री मवियाचे आहेत. मला वाटतं यावर आता अंमलबजावणीच्या दृष्टीनं कारवाई व्हावी, अन्यथा बोलाची कडी आणि बोलाचा भात असंच होईल. पंदेरी धरणाच्या गळतीच्या प्रकरणावरून आता तिथल्या प्रशासनावर, स्थानिकांवर मनसेनं गंभीर आरोप केलेले आहेत. कुठेतरी यात भ्रष्टाचार झाला आणि त्यामुळे अशा प्रकारच्या अनेक धरणांच्या भ्रष्टाचाराच्या कहाण्या समोर येत असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. सरकारची दिशाभूल करून कामाचं अंदाजपत्रक ठेकेदार जाणीवपूर्वक वाढवत असल्याचा आरोप सुद्धा मनसेच्या नेत्यांनी केलाय. तर दुसरीकडे काही ग्रामस्थांनी निकृष्ट कामामुळे पंदेरी धरणाला गळती लागल्याचं म्हटलंय. ठेकेदाराच्या चुकीमुळे धरण गळतीच्या मार्गावर होतं असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. जी कालव्याची काही जुजबी कामं निघतात ती इथल्या लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांना दिली जातात किंवा मर्जीतल्या ठेकेदारांना दिली जातात. इथले 2-4 ठेकेदार आहेत जे जलसंपदाची कामं घेतात आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतात, त्यांची पोलखोल झाली पाहिजे. त्यांचा कामाचा दर्जा आम्ही तपासणार आहोत आणि जर का याच्यामध्ये काही बोगस निघालं, निश्चित याच्यामध्ये बोगस निघणार किंवा ह्याच्यामध्ये बोगस निघालं, तर हे जे काही कार्यकारी अभियंता आहेत, अधीक्षक अभियंता आहेत किंवा इथले डेप्युटी इंजिनियर आहेत, यांच्या तोंडाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना काळ्या पाठणार एवढं 100%. शासनाला पत्रव्यवहार केला होता की हा धरण, सध्या पंदेरीचा धरण हा धोकादायक झालेला आहे, परंतु शासनाने कुठल्याही त्याच्यावर किंवा इथल्या प्रशासनाने कुठल्याही लक्ष दिला नाही. त्यानंतर जेव्हा मी पत्र पाठवलं तेव्हा कलेक्टरकडून काही अधिकारी लोक आले होते पाहणी करण्यासाठी आणि त्याच्यानंतर थोडाफार निधी काय ह्याच्या डागदुजीसाठी हे झाला, मंजूर झाला होता, पण तो काय काम होता, काय होत, कशा पद्धतीने काम होता, हा काय कळायला मार्ग नाही. आज आषाढी एकादशी, आषाढी एकादशीच्या निमित्तानं एका चित्रकारानं आपली कलेतून भक्ती सादर केली. अक्षय मेस्त्री असे या चित्रकार कलाकाराचं नाव आहे. 16 विटांच्या माध्यमातून त्यांनी विठ्ठल साकारला.
वेगवेगळ्या प्रत्येक विटेवरती आपली कला त्यांनी सादर केली आणि या 16 विटांचं मिळून एक पुन्हा विठ्ठलाची कलाकृती त्यांनी साकारलेली आहे। त्यांच्या या कलाकृतीचं प्रचंड कौतुक होत आहे। आषाढी एकादशीच्या निमित्ताने त्यांनी 16 विटांचा वापर करून प्रत्येक विटेवर पांडुरंगाचं मनमोहक चित्र रेखाटलंय। देवगड तालुक्यात ते सगळ्यांच्या आकर्षणाचा विषय सुद्धा ठरलंय। चित्रकलेतून अक्षय मेस्त्री नेहमी वेगवेगळे प्रयोग करत असतात, त्याला सामाजिक टच सुद्धा असतो। आषाढी एकादशीच्या निमित्तानं 16 विटेवर वेगवेगळे चित्र काढण्याचा संकल्प त्यांनी केला होता आणि तो संकल्प सिद्धीलाही नेला। याच सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।